सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी मधुरा। आपलं गाव आपली ग्रामदेवता मध्ये आपले स्वागत। महाराष्ट्रातल्या गावोगावच्या ग्रामदेवतांचं दर्शन घडवणारा हा कार्यक्रम। या कार्यक्रमात ग्रामदेवतांची मंदिरं, त्यांच्या आख्यायिका आणि कालपरत्वे, निरंतर सुरू असलेला शक्तीचा भक्तीचा जागर। आज आपण दर्शन घेणार आहोत मुंबईत वसलेल्या पार्वती स्वरूप भावदेवी मातेचं। कांदरपाडा मुंबईच्या काँक्रीटीकरणातही आपलं अस्तित्व टिकून ठेवलेलं एक गाव। मूळचे मुंबईकर असलेल्या आगरी कोळ्यांचं हे गाव। मुंबईतल्या जंगलात जरी हे गाव हरवलं असलं तरी श्रद्धेनं नतमस्तक व्हावं असं हे नितांत सुंदर ठिकाण आहे। अशा मुंबईतल्या दहिसर इथल्या कांदरपाडा गावामध्ये भावदेवीचं प्रख्यात मंदिर आहे। हल्लीच्या काळात जीर्णोद्धार केलेल्या या मंदिरातील देवीचा इतिहास 300 वर्ष जुना असल्याचं सांगण्यात येतं। पूर्वी हे मंदिर कौलारू होतं। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे देवीचं दर्शन घेण्यासाठी जवळपास 108 पायऱ्या चढाव्या लागतात। मंदिराजवळच मोठी शिळा असून त्यावर भक्तांची श्रद्धा आहे। ही मोठी शिळा शिवलिंगाचं प्रतीक म्हणून लोक पूजतात। आणि या शिळेमागेच देवीचं मंदिर आहे। गाभाऱ्यात असलेली ही पाषाणरूपी देवी स्वयंभू आहे। स्वयंभू म्हणून या देवीचं स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे। तसंच या देवीच्या अग्रस्थानी शिवलिंग असल्यानं ही देवी पार्वती स्वरूप असल्याची भावना भक्तांची आहे। भक्तांच्या चेहऱ्यावरील भाव ही देवी लगेच ओळखून त्यांना कृपा प्रसाद देते म्हणून भावदेवी हे नाव पडलं असल्याचं इथले गावकरी सांगतात। विशेष म्हणजे जागृत देवस्थान म्हणून त्याची ख्याती असून प्रत्यक्ष अनुभव आलेल्या भक्तांची संख्या मोठी आहे। आगरी कोळ्यांची ग्रामदेवता असलेल्या देवीचं गावकरी मोठ्या भक्तिभावानं पूजन करतात। केवळ दहिसरच नाही तर ठिकठिकाणून भक्त या देवीचं दर्शन घेण्यासाठी दहिसरमध्ये येतात। दर मंगळवारी या मंदिरात महाआरती केली जाते। देवी शुभ्र वस्त्र, हातात भाला आणि पायात पैंजण घालून गावाभोवती जागर करत फिरते अशी श्रद्धा आहे। ही पिंडी आणि ही ग्रामदेवता म्हणजे एक पार्वती समजायची। ही शंकराची पिंडी आणि पार्वती हेच महत्व आहे याचं। आणि याला एक रिंगण पण आहे समोर। हे आला या ही जी जो मोठा दगड आहे या दगडाला मोठी रिंगण आहे अशी। स्वयंभू म्हणून सगळ्यांनी प्रसिद्ध झालेली आहे। आणि दूरदूरचे लोक येतात का ते नवस बोलून त्यांच्या इच्छा जे पूर्ण होतात आणि येऊन इथे नवस फेडतात। ह्या परिसरामध्ये आगरी कोळी समाज वसलेला होता। त्या कोळी समाजाने ह्या देवीची प्रतिष्ठापना केलेली आहे। आणि मच्छीमारीसाठी किंवा शेतामध्ये कामं करण्यासाठी जात असत त्यावेळेला देवीचा आशीर्वाद घेऊन लोक कामाला जात असत। या स्वयंभू देवीची जी महती आहे ती देवी नवसाला पावणारी अशी आहे आणि याचा आशीर्वाद संपूर्ण गावावरती आहे। या मंदिरात शारदेय आणि चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तसंच 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला देवीचा पालखी सोहळा आणि भंडारा असतो। ही देवी वरदायिनी असल्यानं भाविक अक्षय रूपम या मंत्राचा अखंड जप करतात। अक्षय रूपम वरदायिनी भावदेवी माते नमोस्तुते। कांदरपाडा डोंगरावरतीही वसलेलं मंदिर म्हणजे भावदेवी मंदिर हे आता आमचं ग्रामदेवस्थाचं मंदिर आहे। आणि ह्या देवतेची म्हणजे कृपादृष्टी नुसत्या ग्रामस्थांवरतीच नाही आहे तर आजूबाजूच्या परिसरामधल्या सर्व भक्तगणांवरती तिची कृपा आशीर्वाद आहे। किती पिढ्या आमच्या गेल्या ते आम्हाला माहीत नाही। कुणी स्थापना केली हिची ते पण आम्हाला माहीत नाही। तर ही देवी हाकेला धावते सगळ्यांच्या सगळ्यांना पावते। ही खूप नवसाला पावते सगळ्यांच्या हाकेला धावते। हा अनुभव आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना आहेच आहे।
आणि आता पुढे या नवीन पिढीला पण आम्ही या देवीचं महत्त्व सांगणार आहोत. प्रत्येक मंगळवारी या आरतीला येतो आम्ही. 108 पैऱ्यां चरायला लागते मंदिरामध्ये. हे भावदेवी मंदिर आहे, दुसरं मंदिर नाही आहे. सगळे नवसाला पावते हे सगळे माणसांना. या मंदिरा शेजारीच महादेव आणि दक्षिणमुखी मारुतीचं मंदिर आहे. तर उंचावर असलेल्या या मंदिर परिसरातून दहिसर मीरा रोडचा सारा परिसर नजरेस पडतो. केवळ उत्सवालाच नाही तर वर्षभर भाविक इथे दर्शनाला येत असतात. नवसाला पावणारी देवी अशी ओळख असून पूर्वीपासून मासेमारी शेतीच्या कामात या देवीला साकडं घातलं जातं. राकेश ठाकूर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.